गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आई एम प्रोफेसर खड़से जे जे फ्रॉम लेट पुष्पादेवी पाटिल आर्ट्स एंड साइंस कॉलेज रिसोड वाशिम. एंड टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अ वेरी इंपॉर्टेंट टॉपिक, दैट इज ए क्लासिफिकेशन. सो व्हाट डू यू मीन बाय ए क्लासिफिकेशन वी विल स्टडी. क्लासिफिकेशन म्हणजे काय? आता ह्या युनिटमध्ये आपण युनिट नंबर थर्डमध्ये क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम आपण बघणार आहे. पण व्हॉट आर द बेसिक रूल्स ऑर व्हॉट डू यू मीन बाय क्लासिफिकेशन, व्हॉट डू यू मीन बाय टॅक्झॉनॉमी, what do you mean by nomenclature, and how classification is be done of organisms we are going to discuss. तर हे सर्व जे युनिट आहे याच्यामध्ये टर्मिनॉलॉजीज आहे. आणि आपण अदर ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन न बघता आपण मुख्यतः आपण आपल्या लेवलवर मायक्रो ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन आपल्याला बघायचं आहे. पण मायक्रो ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन बघत असताना आपल्याला यासोबतच आपलं जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे यावर आपला जास्त फोकस राहील. तर कशा पद्धतीने मायक्रो ऑर्गॅनिझम्स क्लासिफाईड केल्या जातात आणि त्यांचे नॉमेनक्लेचर सिस्टीम्स कुठले आहेत आणि ते कशा पद्धतीने येतील, तर या सर्वचा आपण अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम क्लासिफिकेशन म्हणजे काय हे आपण आता बघणार आहोत. जर आपण बघितलं तर 13 बिलियन ऑफ स्पेसीस अँड ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट. त्यामधली फक्त 5% असे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची नावे आपल्याला माहीत आहे आणि त्यांचं आपण रेकॉर्डवर आलेले. आणि न्यू ऑर्गॅनिझम्स पण भेटत आहेत आपल्याला, पण ते कुठले आहेत कोणते आहेत हे आपल्याला आपण ओळखू शकत नाहीत. तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम त्यांना नावे द्यायची, दॅट इज नोन एज नॉमेनक्लेचर. नाव दिल्यानंतर त्यांना विभाजन करायचं, दॅट इज क्लासिफिकेशन. आणि त्याचा ग्रंथ बनून त्यांना व्यवस्थितपणे त्यांचे नावाचं जतन करून ठेवायचं, दॅट इज अ टॅक्झॉनॉमी. तर बघूच आपण एक एक. सर क्लासिफिकेशन म्हणजे काय? क्लासिफिकेशन इज नथिंग बट दी अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इन टू देअर ऑर्डर ग्रुप बेस्ड अपॉन देअर सिमिलॅरिटीज. म्हणजे काय? जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना विभाजन करायचं आहे. जसं की जस्ट फॉर एक्झाम्पल आपण जर ह्युमन आहे तर ह्युमन प्राण्यांपासून वेगळं आलं पाहिजेत, वनस्पती प्राण्यांपासून वेगळी आली पाहिजेत, बॅक्टेरिया वेगळ्या गटामध्ये टाकल्या पाहिजेत, त्यानंतर अल्गे वेगळ्या गटामध्ये टाकलं पाहिजेत. अशा पद्धतीने आपण काय केलं पाहिजेत? क्लासिफाईड केलं पाहिजे ऑर्गॅनिझमला. सो त्यांना क्लासिफाय करून त्यांना विशिष्ट गटामध्ये टाकून त्यांना नाव द्यायचं, दॅट इज नोन ॲज टॅक्झोनॉमिस्ट. दॅट इज नोन ॲज टॅक्झोनॉमी. टॅक्झोनॉमिस्ट इज अ ब्रांच वेअर द सायंटिस्ट आयडेंटिफाय द ऑर्गॅनिझम अँड गिव द नेम ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. तर अशा पद्धतीने हे एक सायन्स आहे ज्यामध्ये तुम्ही ऑर्गॅनिझम्सला क्लासिफाईड करता. मग आपण जे मायक्रोबायोलॉजिस्ट जे शिकणार आहेत, तर मायक्रोबायोलॉजिस्ट आपण आपलं मेन फोकस काय आहे की मायक्रो ऑर्गॅनिझम्सलाच क्लासिफाईड करायचं. मग त्यामध्ये पण मायक्रो ऑर्गॅनिझम कुठले कुठले येतात? एक बॅक्टेरिया, व्हायरस, फंजाय, आल्गी आणि प्रोटोजोआ. ठीक आहे, तर यामध्ये मग मुख्यतः कुठलं मायक्रो ऑर्गॅनिझम? बॅक्टेरिया. ठीक आहे, आपण जास्त करून बॅक्टेरियाचा सदर अभ्यास करतो, आपण व्हायरस पण अभ्यास करतो, पण जास्त करून आपण हाताळायसाठी आपल्या लेवलवर यू जी लेवलवर आपण जास्त करून काय हाताळतो ते म्हणजे एक बॅक्टेरिया, दुसरं म्हणजे फंजाय. ठीक आहे, त्याबद्दलचं क्लासिफिकेशन कसं असते या संदर्भात आपण बघूत आणि आपलं मेन फोकस आपल्या याच्यावरच राहील. आपण ॲनिमलचा किंवा प्लांटचं आपण क्लासिफिकेशन करणार नाही. का क्लासिफिकेशन करायला पाहिजेत? का? कारण आपल्याला जो ऑर्गॅनिझम्स भेटला आहे तो एक्झॅक्टली तोच आहे का? कारण आपण जर आपण गृहित धरू आपल्याला एक ऑर्गॅनिझम भेटलेला आहे, एखादा बॅक्टेरिया भेटलेला आहे किंवा एखादा प्राणी भेटलेला आहे, आणि तो परत आपल्याला भेटल्यावर त्याचं आपल्याला नाव वैशिष्ट्य माहीत पाहिजे की नाही, तर काय होईल? एकाच ऑर्गॅनिझमला 4-4 वेळे नावं दिल्या जाणार आहेत. तसं न होता मग त्यासाठी प्रत्येक वेळेस आपल्याला काय करायचं? तो ऑर्गॅनिझम आहे त्याची सिमिलॅरिटी पाहून त्याला तो गटामध्ये ठेवून त्याला एक विशिष्ट पद्धतीने नाव द्यायचं. जेणेकरून मी जे नाव ठेवलेलं आहे तोच नाव जर का महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटकमध्ये तो ऑर्गॅनिझम आढळला तर तो नाव सिमिलर असलं पाहिजे. आणि यासाठीच याचं क्लासिफिकेशन करणं गरजेचं. नाही तर काय होईल? दोन वेळा एकाच गोष्टीवर रिसर्च झालेली आहे आणि ती रिसर्च ही सिमिलॅरिटीच असेल आणि त्याच्यावर टाईम आणि सोबतच एफर्ट्स पण खर्च न झाले पाहिजेत. आणि सोबतच हे जे नॉमेनक्लेचर तुम्ही थ्रू जिच्या जे न्यू ऑर्गॅनिझम्स येणार आहेत त्यांचं वैशिष्ट्य, त्यांचे युजेस हे जगप्रसिद्ध झाले पाहिजे, जेणेकरून आपल्याला या ऑर्गॅनिझम्सला क्लासिफाईड करणं गरजेचे आहे. जे मी आता बोललो तेच, हे ऑर्गॅनिझम्स आपल्याला माहीत आहे पण कोणाला माहीत नसेल यांचे मग काही विशिष्ट ॲप्लिकेशन्स, यांचे युजेस, यांचं कार्य काय असणार आहे
आणि यांना कशा पद्धतीने ह्युमन बेनिफिशियलसाठी यूज करा या सर्व संदर्भातली माहिती आपल्याला याने करून भेटत आहे. ठीक आहे, तर सर्वप्रथम ही टॅक्झोनॉमिस्ट ही नियर अबाउट 2000 वर्षापूर्वी ॲरिस्टॉटल ज्यांनी सुरुवात केली ती. आणि यांना काय केलं तर जेवढे पण जीवन आहे, आता गृहीतभर आपल्या अर्थवर खूप विविध प्रकारचं जीवन आहे, तर ॲरिस्टॉटलनं काय केलं होतं, हे पूर्ण जीवन हे दोन गटामध्ये विभाजन केलं होतं. नंबर एक प्लांट्स म्हणजे वनस्पती, जेवढे पण काही वनस्पती आहेत मग ते हर्ब श्रब ट्री हे सर्व काही एकाच गटामध्ये टाकले, त्याला म्हणलं जाते एक गट, ते म्हणजे प्लांट, दॅट इज एक ग्रुप, दॅट इज नोन एज प्लांट. आणि जेवढे पण काही प्राणी येतील ते सर्व रेप्टाईल्स असू द्या, ॲनिमल्स असू द्या, डायनासॉर असू द्या, एव्स असू द्या, बर्ड्स असू द्या, सर्वच असू द्या, ते ॲनिमल्समध्ये टाकले. आणि त्याच्यानंतर सब डिवाईड करून त्यांच्या हॅबिटॅटवर, मग ते जमिनीवर राहतात की एअरवर राहतात की वॉटरवर राहतात, अशा पद्धतीने ॲरिस्टॉटलनं सर्वप्रथम विभाजन केलं होते. ठीक आहे, नेक्स्ट जॉन रे अ बॉटनिस्ट वॉज फर्स्ट यूज द लॅटिन, दॅट इज नेमिंग लॅटिन सिस्टीम, हे जी नावं जी आहे ती लॅटिन सिस्टीम थ्रू आलेली आहे. अँड हिज नेम वॅज व्हेरी लाँग, आणि त्यामुळं टॅक्झोनॉमिस्टला सर्वात जास्त डिफिकल्टी होऊ राहिली होती. त्यानंतर मुख्यतः कार्ल नॉइस हा एक सायंटिस्ट आहे 18व्या शताब्दीमध्ये, तो वेल नोन आहे सिस्टम नॅच्युरा, आणि त्यामध्ये त्यांनी काय केलं आहे, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम डिपेंडिंग अपॉन देअर स्ट्रक्चर अँड नेमिंग ऑल्सो त्यांनी डेव्हलप केली ती, कोण, कार्ल लिनायस इन 18th century. म्हणून कार्ल लिनायस याला फादर ऑफ टॅक्झोनॉमी पण म्हणले जाते. आणि जी नवीन टॅक्झोनॉमी आता जी आपण बघत आहे, दॅट इज नोन एज मॉडर्न सिस्टीम ऑफ टॅक्झोनॉमी विच इज बेस्ड अपॉन दी बायनॉमिकल, दॅट इज बायनॉमियल नॉमेनक्लेचर. तर त्यानुसार आपलं ह्युमनचं नाव काय आहे, ह्युमनचं नाव, मनुष्याचं नाव आहे होमो सेपियन. ठीक आहे, आपलं नाव जसं का जे काही असू द्या, पण आपलं शास्त्रीय नाव आहे होमो सेपियन, जे की दोन शब्दानं केलेलं आहे. ते दोन शब्द आहेत, एक जीनस होमो, सेपियन हे स्पेसिसचं नाव आहे. तर ही सिस्टीम कार्ल लिनायसनं शोधून काढली. तर ह्या सिस्टीममध्ये नेमिंग दिली जाती, आणि नेमिंग हे नाव दे देणं जात आहे, तर ते इंटरनॅशनल कोड्स दिले झाले गेलेले आहेत, आणि त्या दरम्यानच त्यांनी ते नावं सुचवले जातात. ठीक आहे, ऑल द नेम्स मस्ट बी अप्रूव्ड बाय इंटरनॅशनल नेमिंग काउन्सिल, आणि त्याच्या नंतरच हे नाव जगप्रसिद्ध होणारं आहे, कारण त्यांची एक काउन्सिल आहे. आणि त्या काउन्सिलमध्ये जर तुम्हाला एखादा नवीन बॅक्टेरिया भेटला, तुम्हाला एखादा नवीन ऑर्गॅनिझम भेटला, नवीन एखादा जीव भेटला, तर तुम्ही ह्या इंटरनॅशनल नेमिंग काउन्सिलसोबत तुम्ही ठेवणार आहे. मग त्यानंतर ही इंटरनॅशनल कोड थ्रू त्यांना नाव दिले जाईल, आणि तोच नाव मग जगभर त्याला त्याच नावाने ओळखल्या जाणार आहे. आता हे नाव देण्यासाठी त्या ऑर्गॅनिझमला क्लासिफाईड करावं लागते, विभाजन करावं लागते. मग त्याचे काही ग्रुप, त्याचे काही नियम्स आहेत, त्यामध्ये काय, हायराची, दॅट इज अ ग्रुप ऑफ टॅक्झा फ्रॉम दी ब्रॉडकास्ट फ्रॉम टू द स्पेसिस, म्हणजे काय, ब्रॉडेस्ट क्लासिफिकेशन आपल्याला करावं लागते. त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये येते डोमेन, किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस. तर अशा पद्धतीने तिथे टॅक्झा आहे. टॅक्झा म्हणजे इट इज अ कॅटेगरी इन टू विच इट इज रिलेटेड ऑर्गॅनिझम्स आर प्लेस्ड ओवर देअर. म्हणजे काय, टॅक्झा म्हणजे एक छोटंसं ग्रुप आहे. म्हणजे की आता जस्ट फॉर एक्झाम्पल, आपण मनुष्य आहे, मग मनुष्य हे गट कसा ठेवला गेलेला आहे, मग मनुष्य म्हणलं हे प्राणी होते ॲनिमलियामध्ये कुठंतरी येतो, मग त्याच्यामध्ये मग कुठल्या काळामधला आहे त्यानुसार मग त्याचे वेगवेगळे टॅक्झा असतात, आणि सगळ्यात शेवटी मग जीनस आणि स्पेसिस असतात. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही बघू शकताय, बघा, डोमेन, किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसिस. मग फायलममध्ये कुठे प्लांट आहे, का ते ॲनिमल आहे, का ते बॅक्टेरिया आहे, तर असे ब्रॉडेस्ट वे त्याला क्लासिफिकेशन केले जाते. बघा, याच्यामध्ये पण सेम आहे. जे मी आता तुम्हाला म्हणलं होतं ह्युमनचं क्लासिफिकेशन कसं केलं, तुम्ही बघू शकता, डोमेन युकॅरिया म्हणजे सेल विथ न्यूक्लियस, किंगडम ॲनिमेलिया मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, फायलम कॉर्डेटा
डॉर्सल सपोर्टेड रॉड और ए नर्व कॉड म्हणजे मन पाठीचा कणा आणि सोबतच नर्व कॉड पण असतात. क्लास मॅमेलिया मॅमरी ग्लँड्स आणि हिअर असणारे प्राणी. ऑर्डर अडॅप्ट टू क्लाइम ट्री म्हणजे माकडी अवतार आहेच आपला, आपण आज पण झाडावर चढू शकतो. नेक्स्ट फॅमिली दॅट इज होमोडिया दॅट इज अडॅप्टेड टू वॉक इरेक्ट म्हणजे सरळ ताट मानाने चालणारे प्राणी. जीनस होमो दॅट इज ए लार्ज ब्रेन अँड टूल यूज्ड दिमाग आहे आणि जास्त जास्त आपण टूल्सचा वापर करू शकतो, मग ते कम्प्युटर असू द्या किंवा कुठलीही गोष्ट असू द्या हत्याराचा आपण वापर करू शकतो. आणि स्पेसिस आहे होमोसेपियन का, कारण बॉडी प्रपोर्शन ऑफ मॉडर्न ह्युमन्ससाठी होमोसेपियन्सला म्हणल्या जात आहे. काही सेंचुरीज नंतर यामध्ये पण चेंजेस होणार आहेत, त्याला कोट्यावधी वर्ष लागतील, त्यामध्ये आपण बघू नंतर. तर अशा पद्धतीने आज ह्युमनला आपण क्लासिफाईड करत असतो. हे तुमच्या जे स्क्रीनवर दिसत आहे, तर या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता ही एक वृक्ष आहे म्हणजे ओरिजिन पृथ्वीवर जीवनाचा. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की सर्वप्रथम तुम्हाला यामध्ये काही आर्किया दिसतील, दॅट इज युकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचे जनक आहेत ते, आणि काही बॅक्टेरिया दिसतील, आणि सोबतच एक वेगळी लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंगमधून व्हायरसमधून एक तुम्हाला एक शाखा भेटत आहे. आणि ह्या शाखेत जशी वाढत जाईल तसं आर्कियापासून नंतर मग बघा तुम्ही असं वरवर जात जात कुठंतरी प्लांट वनस्पती आणि वनस्पतीचे म्हणून नंतर मग आत जे दिसणारे वनस्पती दिसत हे कुठंतरी ॲनिमल दिसतात, त्याच्यामध्ये इन्व्हर्टिब्रेट्स मग नंतर कॉर्डेट आणि नंतर मग असं करत करत स्क्विरिल आणि अशा पद्धतीने काही सरपटणारे उडणारे प्राणी इकडे गेलेले आहेत. आणि इकडं वर्टिब्रेट्सपासून फिश रेप्टाईल्स बर्ड आणि शेवटी मॅमल्स आणि मॅमल्सपासून आपण ह्युमन, ठीक आहे. आणि इकडं जे गेलेलं आहे हे बघा तुम्ही इकडं काही बॅक्टेरियाचे वेगवेगळे पा ग्रीन बॅक्टेरिया ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया स्पायरोचिड्स. तर आपलं मेन अभ्यास कुठं राहणार आहे, ही शाखाकडनाचा ह्या शाखेकडे जायचं आपल्याला बॅक्टेरिया, मग याच्यामध्ये मग नंतर मग व्हायरसेस आपल्याला शिकणार आहे, बॅक्टेरियर्स बघणार आहे आपण, प्लॅन्टोमायसिड्स आहेत, सायनोबॅक्टेरिया आहे, प्रोटिओ बॅक्टेरिया आहे, स्पिरोनाइज ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह फिमेल फिलामेंटस बॅक्टेरिया आहे, ठीक आहे. तर या संदर्भात आपल्याला मेन फोकस राहील इकडं क्लासिफिकेशन ऑफ बॅक्टेरिया, याला कशा पद्धतीने क्लासिफाय केलं. हे पूर्ण पृथ्वीवरचं जीवनाचक्र आहे आणि त्यामधला पृथ्वीवर जीवन कसं आलं आणि त्यांची शाखा आहे कशी, हेरायची कशी आहे, टॅक्झॉनॉमिक दॅट इज फायलोजेनेटिक, त्याला आपण फायलोजेनेटिक स्टडी म्हणतो. त्यामध्ये आपलं मेन फोकस या बॅक्टेरियाकडेच राहणार आहे, ह्या शाखेकडेच जाणार आहे. ह्या वनस जे आपण बघितलं होतं कुठल्याही ऑर्गॅनिझमला तुम्हाला जर का क्लासिफाय करायचं तर त्या समोर त्याचं डोमेन किंगडम फायलम क्लास ऑर्डर फॅमिली जीनस आणि स्पेसिस, याच पद्धतीने कुठलाही जर जीवजंतू तुम्हाला आढळला तर तुम्हाला ह्या क्लासिफिकेशन डोमेनमध्ये तुम्हाला टाकावंच लागणार. ह्या हायराकी हायर टू लोअर रेंजमध्ये तुम्हाला येऊनच त्याचं नाव तुम्हाला शोधून काढावं लागेल. तर यामध्ये तुम्ही सर्व 11वी 10वीपासून तुम्ही कंटिन्यू शिकत आहे, डोमेन म्हणजे काय किंगडम म्हणजे काय हे वेगळं सांगायची मला गरज नाही. आणि असं करून आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आपलं जे नेक्स्ट जे आहे दॅट इज बॅक्टेरियल क्लासिफिकेशन सिस्टीम आपण, तर आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहे त्यामध्ये बर्गेस मॅन्युअलबद्दल बघणार. सर हे बर्गेस मॅन्युअल काय आहे, तर यामध्ये क्लासिफिक ज्यामध्ये आपण सिस्टमिक बॅक्टेरियोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स केलेलं आहे. तर फर्स्ट एडिशन ऑफ बर्गेस मॅन्युअल दॅट इज सिस्टमिक बॅक्टेरियोलॉजी हॅज बीन क्लासिफाईड डन ऑन द बेसिस ऑफ द फिनिटिक दॅट इज फिनोटिपिक कॅरेक्टर्स विथ बेस्ड अपॉन द फायलोजेनेटिक स्टडीज. म्हणजे काय, एक तर तुम्ही फिनोटिपिक कॅरेक्टर प्लस फायलोजेनेटिक म्हणजे हायरार्कियल स्टडी क्लासिफिकेशन करून आपल्याला बर्गेस मॅन्युअल्सचं बॅक्टेरियल कॅस्ट म्हणजे काय, जस्ट फॉर एक्झाम्पल तुम्हाला साध्या भाषेमध्ये तुम्हाला कळत नाही तर मी साध्या भाषेमध्ये सांगतो, जेवढे पण काही या पृथ्वीवर आता बॅक्टेरियाज आहेत ज्यापैकी जेवढे अभ्यास करता आले मग अभ्यास करून त्याचे पुस्तकं लिहिले ग्रंथ लिहिले गेलेत आणि त्या ग्रंथाला नाव गेलेलं आहे, त्या ग्रंथामध्ये काय माहिती आहे, बॅक्टेरियाबद्दलची माहिती आहे. आणि बॅक्टेरियाबद्दल माहितीच नव्हे, त्या बॅक्टेरियाला त्यांच्या पूर्वजापासून नवीन आढळणारे हे पूर्ण म्हणजे कसे त्याच्या आजोबा पणजोबापासून पुतण्यापर्यंतची एकसरीची माहिती त्या एडिशनमध्ये टाकलेली आहे. मग असे टोटल 9 बर्गेस मॅन्युअल आहेत, त्यापैकी पहिले 4 आपल्या सिलेबसमध्ये आहेत आणि त्यापैकी पहिला ग्रंथ म्हणजे पहिला ग्रंथ त्या बॅक्टेरियाबद्दल आपला आहे बर्गेस मॅन्युअल ऑफ सिस्टमॅटिक बॅक्टेरियोलॉजी ऑफ क्लासिफिकेशन. आता त्याच्यामध्ये काय आहे आपण बघणार आहोत,
बघा बर्गेस मॅन्युअलचे जे काम काय आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय क्लासिफिकाय करायचं ऑर्गॅनिझमला, म्हणजे विभाजन करायचं, त्यांना ओळखायचं आणि ओळखल्यानंतर त्यांना विशिष्ट जागा द्यायची. तर त्यामध्ये सर्वात पहिला जो आहे दॅट इज बर्गेस मॅन्युअल फर्स्ट. आणि त्या बर्गेस मॅन्युअल फर्स्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे त्याची मॉर्फॉलॉजी आयडेंटिफिकेशन स्टेनिंग बायोकेमिकल टेस्ट याद्वारे तुम्ही फर्स्टमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये टाकलेले आहे. यामध्ये माहिती काय भेटणार आहे मग तुम्हाला, तुम्हाला ते ऑर्गॅनिझम आयडेंटिफाय करू शकणार आहे, तो बॅक्टेरिया का आर्किया आहे त्या दोन ग्रुप ग्रुप दॅट इज ग्रुपमध्ये टाकून तुम्हाला ते विभाजन करून तुम्हाला तो बॅक्टेरिया का आहे ते माहिती भेटणार. पण सोबतच सेकंड नंबर ऑफ ॲडिशन दॅट इज बॅक्टेरियोलॉजिकल आयडेंटिफिकेशन ऑफ बॅक्टेरिया दॅट इज अ बर्गेस मॅन्युअल 2, यामध्ये आर एन ए सिक्वेन्सिंगच्या मदतीने पण तुम्ही काय केलेलं आहे त्या बॅक्टेरिया मॅन्युअलला क्लासिफाय केलेलं आहे. म्हणजे काय सर, साध्या पद्धतीने तुम्ही सर्वप्रथम त्यांची फिनोटिपिक आणि त्यांची हायरार्की क्लासिफिकेशन बर्गेस मॅन्युअल 1 मध्ये टाकलेली आहे, पण 2 तुम्ही काय केलेलं आहे त्याला अपडेट केलेलं आहे. आता ती आपल्याला आपण म्हणतो की हे त्याचा पंजोबा आहे, पण ती पंजोबा काढण्यासाठी मग त्याचं DNA चाचणी करून त्याला त्याच्या व्यवस्थित जागेवर ठेवायचं. मग हे करण्यासाठी मग RNA सिक्वेन्सिंगच्या मदतीने आपण ही कुठपर्यंत काढलेली आहे, DNA वापर न करता आपण RNA सिक्वेन्सिंगचा वापर करून त्यांना बर्गेस मॅन्युअल 2 आपण त्यांना. तर बघा फर्स्टमध्ये मग काय केलेलं आहे, कॅरेक्टर्स आहे यूज फॉर क्लासिफिकेशन ऑफ एडिशन 1 जनरल शेप कसा आहे, मॉर्फॉलॉजी कशी आहे, ग्राम स्टेनिंगचं नेचर कसं आहे, ऑक्सिजन रिलेशनशिप कसं आहे, वेदर इज एरोबिक अनएरोबिक, नंतर ती मोर्टॅलिटी आहे की नाही, एंडोस्पोर प्रोड्यूस करते की नाही, आणि एनर्जी प्रोडक्शनचा दॅट इज एनर्जी प्रोडक्शनचा मोड कुठला आहे, अशा हिशेबानं तुम्ही बर्गेस मॅन्युअल 1 तुम्ही मायक्रो ऑर्गॅनिझम्स क्लासिफाईड करून ठेवलेले आहे. मग तुम्ही बघू शकता दॅट इज बर्गेस मॅन्युअलचं ग्राम बॅक्टेरिया दॅट इज ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया Section 1 to Section 11 तुम्हाला जेवढे पण काही ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया तुम्ही आता स्टडी करत आहात त्याच्यापैकी काही बॅक्टेरिया तुम्हाला सहजपैकी बर्गेस मॅन्युअल 1 Section 1 to Section 11 तुम्हाला बघायला भेटतील. त्या व्यतिरिक्त ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया Section 12 to Section 17 तुम्हाला ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया बघायला भेटतील. सायनोबॅक्टेरिया आणि आर्किबॅक्टेरिया तुम्हाला Section 18 to Section 25 भेटेल, आणि ॲक्टिनोमाइट्स Section 26 to Section 33 भेटणार. म्हणजे जस्ट फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केलं, एक पुस्तकच बनवलं ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया कुठं आहेत, मग Section 1 to Section 11 तुम्ही बघून घ्या. म्हणजे तुम्ही विभाजन बघा किती व्यवस्थित पद्धतीने केलं, एक तर तुम्ही आजा पंजा त्यांचा सगळा व्यवस्थित काढला, त्याच्यानंतर मग त्याची मग तुम्ही म्हणलं की सर मला ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया पाहिजे, मग कुठं आहे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, मग बरोबर Section 1 to 11 तुम्हाला ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया तो भेटणार, म्हणजे भेटणार 100% असे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघा बर्गेस मॅन्युअलनं त्यांनी क्लासिफिकेशन करून ठेवलेलं ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया काय असते, पेप्टोग्लायकिन लेयर त्याच्यात कमी असते, हे सर्व आपलं झालेलं आहे. ते मग फोटोट्रॉपिक आहे, किमोट्रॉपिक आहे का किमोऑथोट्रॉपिक आहे, हे टर्म तुम्हाला समजायला थोडंसं वेळ लागणार आहे, नेक्स्ट युनिटमध्ये येणारच आहे, ठीक आहे. आणि लिपोप्रोटीन्स आहेत का, प्रोटीन्स आहेत का, हे सर्व माहिती आपण त्या Section 1 to Section 11 ही माहिती भेटून जाईल, आणि त्या अनुषंगावर त्याचं क्लासिफिकेशन केलेलं. तेच ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया काय आहे, मग त्याच्यामध्ये बेसल बॉडी आहे का, त्याच्यामध्ये पेप्टिडोग्लायकन किती थिक आहे, त्याच्यानंतर ती 2-ring बेसल फ्लाजेल क्लासिफिकेशन करतो का, तुम्ही एक्झोट्रॉबिंग एक्झोटॉक्सिन बनवून त्याच्या पद्धतीने तुम्ही क्लासिफाईड केलं का, ह्या सर्व गोष्टी आपण ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाला क्लासिफाईड केलं. नंतर आर्किबॅक्टेरिया एक वेगळा ग्रुप टाकलेला आहे 3rd ते मग ते एक्स्ट्रीमोफाईल्स आहेत का, मिथेन खातात का, हॅलोफॅलिक आहेत का, प्रेशरकारी राहतात का, एक्स्ट्रीम त्यांच्यामध्ये मेम्ब्रेन लिपिड जे बाउंड आहेत ते एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये टिकनेस संदर्भात आहे का, त्यांचं रिप्रोडक्शन कसं आहे, हे आर्किआमध्ये चौथं ग्रुप ते म्हणजे ॲक्टिनोमाइट्सचं, त्याच्यामध्ये हाय GC कंटेंट आहेत का, मायक्रोएरोफिलिक आहेत का, ठीक आहे, फिलामेंटस आहेत का, मेटाबॉलिझम कशा त्यांच्या पद्धतीनं आहे, ठीक आहे. हे सर्व आपण त्याच्या दिशेनं बर्गेस मॅन्युअल 1 आपण केलं. आता बर्गेस मॅन्युअल 1 तुम्ही हे सर्व बघितलं होतं, पण सेकंड एडिशन ऑफ बर्गेस मॅन्युअल हॅज बीन फॉलोड यूजिंग दॅट वॉल्यूम डज नॉट ग्रुप ऑल दी क्लिनिकल इम्पॉर्टंट प्रोकॅरियोट टुगेदर ॲज दी फर्स्ट एडिशन डज. म्हणजे काय सर, साध्या भाषेमध्ये सेकंड एडिशनमध्ये त्यांनी काय केलं, सेकंड एडिशनमध्ये सर्व ग्रुप जशा तसे क्लिनिकली इम्पॉर्टन्स प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम यांनी जशा तसे टाकले नाही आहेत, पण यांनी काय केलेलं आहे सेकंड एडिशनमध्ये जी पॅथोजेनिक बॅक्टेरिया अँड दी फायलोजेनेटिक रिलेशनशिप या संदर्भातच दुसरं काम केलेलं आहे.
म्हणजे बर्गेस मॅन्युअल वनमध्ये तुम्ही जातो मात्र कुठलेही क्लिनिकली इम्पॉर्टंट नॉन इम्पॉर्टंट हे सर्व ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया त्यात तुम्ही क्लासिफाय करून तिथून ठेवलेलं आहे. पण व्हॉल्यूम टूमध्ये फक्त तुम्हाला कुठले बॅक्टेरिया भेटतील, जे की पॅथोजेनिक बॅक्टेरिया तुम्हाला भेटतील आणि त्यांच्यामध्ये पण त्याची फायलोजेनेटिकल ॲनालिटिक आणि त्याचे डिस्ट्रीब्युशन केलं गेलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जर म्हणलं सर तुम्हाला एखादा स्ट्रेप्टोकोकसचा एखादा स्ट्रेन भेटला, मग ते स्ट्रेप्टोकोकस ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह आहे आणि मग ते कुठलं आहे, ते आत्ताचा नवीन स्ट्रेन आहे का हे पुरातत्व काळामधला आहे, हे करण्यासाठी मग तुम्हाला सेकंड एडिशन दॅट इज बर्गर मॅन्युअल सेकंड एडिशनचा वापर करावा लागेल. म्हणजे बघा तुम्ही मग फर्स्ट एडिशनला तुम्ही जाऊन अभ्यास करणार नाही की तो ग्राम निगेटिव्ह आहे का, मग त्याची मॉर्फोलॉजी कशी आहे, हे नाही. तुम्ही तुम्हाला ते सेकंड एडिशनला वापरावंच करावं लागेल. त्यामध्ये पण सर्टन चेंजेस केले. आर्कियार डीपली ब्रांच दॅट इज फोटोट्रॉपिन्स बॅक्टेरिया 2001 त्याच्यामध्ये सुधारणा आलेली आहे. 2005 त्यामध्ये प्रोटिओ बॅक्टेरिया नवी स्पेसिस, त्यानंतर 2009 हाय जी सी कंटेंट ऑफ फायलम फिम्ब्रिक्युटस अरेंजमेंट, परत 2011 ॲक्टिनो बॅक्टेरिया याच्यामध्ये समावेश केलेला आहे. म्हणजे बघा तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही त्याचे फायलोजेनेटिक ॲनालिसिस करून काही न्यू ऑर्गॅनिझम्सला स्टडी करून त्यांचे फायलोजेनेटिकल ॲनालिसिस थ्रू बर्गेस मॅन्युअल 2 कंटिन्युअसली अपग्रेडेशन येत. तर जर का तुम्हाला हे मॅन्युअलचा चार्ट दिसत असेल बर्गेस मॅन्युअलचा, तर यामध्ये तुम्ही बघू शकता व्हॉल्यूम 3 दॅट इज आर्किओ बॅक्टेरिया सायनो बॅक्टेरिया अँड रिमेनिंग ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया जे आहेत, ठीक आहे, तर ते ओवरऑल याच्यामध्ये टाकून दिलेले आहेत 1989. आणि व्हॉल्यूम 4 स्पेशली ॲक्टिनोमाइट्सवर जास्त भर देऊन सर्व व्हॉल्यूम हे ॲक्टिनोमाइट्सच्या संदर्भात टाकलेल्या गेलेला आहे. तर आता व्हॉल्यूम 3 आपण बघू. व्हॉल्यूम 3 काय आहे? व्हॉल्यूम 3 जेवढे पण जे बॅक्टेरिया ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया जे आहेत, सॉरी ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया जे आहेत, तर ह्या ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये लेस दॅन 50% जी सी कंटेंट असलेले बॅक्टेरियाला आपण 3 विभाजन केलं. दॅट इज फर्स्ट दॅट इज नोन ॲज क्लॉस्ट्रेडियम, सेकंड इज नोन ॲज मोलिक्युटस, क्लास 3 इज नोन ॲज बॅसिलाय. ठीक, अशा पद्धतीने तुम्ही व्हॉल्यूम 3 तुम्ही ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाला तुम्ही काय केलेलं आहे, 50% जी सी कंटेंटच्या या अनुषंगाने आपण त्यांना डिवाईड केलेलं आहे. मग क्लॉस्ट्रिडियममध्ये कुठल्या येतात? क्लॉस्ट्रिडियम स्पेसिस अनेरोबिक एंडोस्पोर्मिक फॉर्मेशन, दॅट इज क्लॉस्ट्रिडियम टिटॅनस, क्लॉस्ट्रिडियम परफ्युंगिस, क्लॉस्ट्रिडियम बोटलिझम, हे सर्व जे बॅक्टेरिया आहेत त्यांना तुम्ही व्हॉल्यूम 3 क्लास 1 तुम्हाला बघायला भेटतील. वाईल क्लास 2 मॉलिक्युटस बघायला मिळतील, त्याच्यामध्ये मग मायक्रोप्लाझम आहे, मायक्रोप्लाझम बॅक्टेरिया आहे, दॅट इज मायक्रोप्लाझम स्पायरोप्लाझ्मा एक आहेत, नंतर त्यानंतर नॉन मोटाईल हे असतात. ठीक आहे, तर या सर्व बॅक्टेरिया तुम्हाला क्लास 2 व्हॉल्यूम 3 बघायला भेटतील. आणि क्लास 3 बॅसिलस दॅट इज ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, याच्यामध्ये रॉड्स आहेत, कोका आहेत, लॅक्टोबॅसिलस आहेत, हे सर्व बॅक्टेरिया स्पायरोचिट्स आहेत आणि त्याच्यानंतर इंट्रोकोकस आहेत. हे सर्व बॅक्टेरिया तुम्हाला क्लास 3 बॅसिलाय हे तुम्हाला बर्गेस मॅन्युअल क्लास 3 तुम्हाला बघायला. सोबतच मी आता म्हणलं होतं की व्हॉल्यूम 4 हे सर्व काही ॲक्टिनोमाइट्सबद्दलच आपल्याला केलेलं आहे. तर ॲक्टिनोमाइट्सबद्दल कुठले कुठले आहेत, तर यामध्ये ॲक्टिनोमाइट्स जे आपण वापरणार आहेत ते आयसोफेरा एक्झाम्पलसाठी, त्यामध्ये ॲक्वॅटिक हॅबिटॅट असणं गरजेचं आहे, ओवल शेप असणं गरजेचं आहे, त्यानंतर पेप्टिडोगायकन लेअर लॅक असणं गरजेचं आहे, युनिसेलर असणं गरजेचं आहे, बडिंग त्यांची डिव्हिजन थ्रू होणं गरजेचं आहे, आणि सोबतच गाइंडिंग मोर्टॅलिटी ऑर प्लाझ्मा टाईप ऑफ मोर्टॅलिटी, हे सर्व अशा प्रकारचे ॲक्टिनोमाइट्स तुम्हाला व्हॉल्यूम 4 बर्गेस मॅन्युअल व्हॉल्यूम 4 बघायला भेटतील. ठीक आहे, यामधले मग तुम्ही जर वाईड याच्यामध्ये बघितलं तर सॉईलमध्ये, सीमध्ये, गटमध्ये, स्किनमध्ये राहणारे जे बॅक्टेरियो रोडिट्स आहेत याचे एक्झाम्पल बॅक्टेरियो रोडिट्स, फ्लेओबॅक्टेरिया, फ्लेक्झोबॅक्टेरिया, त्यानंतर सायटोफाजस, ठीक आहे, तर यांची जी मुवमेंट आहे ती ग्लायडिंग टाईप ऑफ मुवमेंट असती, ते मोटिलिटीचे ग्लायडिंग, म्हणजे कसं आपण ग्लायडिंग करून म्हणजे कसं घसरगुंडीसारखी त्यांची मुवमेंट आहे साध्या पद्धतीने. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे बॅक्टेरिया बॅक्टेरियोइड्स तुम्हाला सहज पद्धतीने तुम्हाला ह्या व्हॉल्यूम 4 तुम्हाला बघायला भेटतील. वाईल स्पायरोचिट्स जे आहेत ते जे बॅक्टेरिया आहेत हे स्पायरोचिट बॅक्टेरिया फ्री लिव्हिंग सिम्बायोटिक पॅरासिटिक बॅक्टेरिया असतील आणि हे बॅक्टेरिया तुम्हाला बघायला भेटतील. तर अशा पद्धतीने आपण सर्व पद्धतीने आपण बर्गेस मॅन्युअल आणि क्लासिफिकेशन सिस्टीम आपण बघितलेली आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फॉर दॅट इज जनरल क्लासिफिकेशन ऑफ बॅक्टेरिया आपण बघणार आहे. थँक्यू.